नमस्कार कशासाठी पोटासाठीमध्ये मी श्वेता तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवायचं आहे दम मसाला आलू तर हा मसाला आलू बनवण्यासाठी मी इथं मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत सहा ते सात आणि सोबतच आपल्याला टोमॅटो लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आलं लागणार आहे लसूण आणि कांदा तर इथं बटाटा टोमॅटो आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा इथं उभ्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर आता कांदा कट करून झाला आहे तर आता आपण हा फ्राय करूया तर गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि त्यामध्ये हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला की लगेचच त्यामध्ये आलं घालायचं आहे तर इथं मी एक इंच आलं उभ्या स्लाईजमध्ये कट करून घेतलं आहे ते ॲड करणार आहे आणि सोबतच एक टोमॅटो आणि यामध्ये आता आपल्याला दहा ते बारा काजू घालायचे आहेत तर या ठिकाणी मी मुठभर असे काजू यामध्ये ॲड केलेत आणि सोबतच बारीक चॉप केलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे आणि कोथिंबीर थोडीफार आपल्याला शेवटीसुद्धा घालायची आहे त्यामुळे मी थोडी कोथिंबीर बाजूला ठेवली आहे सोबतच यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत आणि या ठिकाणी कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर आणि काजू हे सगळं आपलं छान असं भाजून तयार आहे तर गॅस मी बंद करणार आहे आणि हे थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथं हे जे बटाटे आहेत ला ला ते साली सकटच आपल्याला लागणार आहेत त्यामुळे असे रफली चॉप करून घेते तर तुम्हाला आवडत नसेल तर साल काढली तरी चालेल पण सालीसकटसुद्धा याची टेस्ट खूप छान लागते आणि आता हा मसाला जो आहे तो मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला याची स्मूद अशी पेस्ट बनवून घेणार आहे तर सेम पॅनमध्येच आपण अजून चार चमचे तेल घालायचं आहे आणि त्या तेलामध्ये आता आपण दोन चमचे जिरे ॲड करायचे आहेत तर या ठिकाणी शहा जिरे वापरले तरीही चालतील मी या ठिकाणी नॉर्मल जे रोजच्या स्वयंपाकात वापरले जातात ते जिरे मी वापरते आहे दोन चमचे आणि त्यानंतर आपण हे रफली चॉप केलेले बटाटे यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मीडियम टू लो गॅस फ्लेमवर हे छान परतून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत तो तोपर्यंत मी मिक्सरला मसालासुद्धा इथं बारीक करून घेणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता साधारण सात ते आठ मिनटात आपले बटाटे छान असे सोनेरी येईपर्यंत परतून झाले आहेत तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे घरगुती मसाला साधारण दोन चमचे आणि हळद एक पाव चमचा हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त ठेवू शकता आणि आता हे सगळे मसाले बटाट्यामध्ये छान असे कोट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये मिक्सरला वाटलेला जो आपला मसाला आहे दम आलूचा तो ॲड करायचा आहे यामध्ये आहे कांदा टोमॅटो काजू आलं लसूण आणि कोथिंबीर तर आता हे सुद्धा आपण यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही यावेळी यामध्ये आमसूर पावडर जरी घातली थोडीफार तरी चालेल तुम्हाला जर का आंबट भाजी आवडत असेल तर आणि आता हा मसाला या बटाट्यामध्ये छान असा मिक्स करायचा आहे एक दोन ग्लास पाणी मी ॲड करणार आहे मिक्सरच्या जारमध्ये पाणी घेतलं होतं आणि आता आपण पन दहा ते पंधरा मिनटं लो गॅस फ्लेमवर हे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत तर पंधरा मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता आपला दम आलू मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे बटाटेसुद्धा छान मऊ असे शिजलेत तर आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम दम आलू मसाला खाण्यासाठी तयार आहे तर चपातीसोबत नानसोबत भाकरीसोबत किंवा जिरा राईससोबत खाण्यासाठी आपला हा दम आलू मसाला तयार आहे आपण भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद